कोसेवाडीची स्वयंभू जोगेश्वरी देवी का आहे प्रसिद्ध? देवीच्या नावाचा, मातेच्या नावाचा। कोसेवाडीचं ग्रामदैवत नवसाला पावणारी जागृत आणि स्वयंभू असलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या सर्व भाविकांचं यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक जोगेश्वरी उद्योग समूह पुणे प्रोप्रायटर विठ्ठल शेठ बजरंग जाधव, प्रवीण शेठ नामदेव जाधव, सुखदेव भोसले मामा, विजय जाधव, सुभाष जाधव, गणेश शेठ बळवंत जाधव आणि सचिन सहदेव जाधव। कोसेवाडीचं ग्रामदैवत नवसाला पावणारी जागृत आणि स्वयंभू असलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या सर्व भाविकांचं यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक श्री राधे पल्स पुणे मॅनेजिंग डायरेक्टर गजानन मोहन जाधव, सुखदेव मोहन जाधव आणि श्रीकांत मोहन जाधव। तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले। कोसेवाडीचं ग्रामदैवत नवसाला पावणारी जागृत आणि स्वयंभू असलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या सर्व भाविकांचं यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक श्री गणेश रिफायनरी कोलकाता, प्रोप्रायटर बापूराव शेठ जाधव कोलकाता। दरवर्षी खानापूर तालुक्यातल्या कोसेवाडी या गावची यात्रा रंगपंचमीला भरते। कोसेवाडीचं ग्रामदैवत असलेल्या जोगेश्वरी देवीची यात्रा कोसेवाडीचे ग्रामस्थ धूमधडाक्यात करतात। माता जोगेश्वरीवर या गावच्या ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे। नवसाला पावणारी जागती आणि स्वयंभू देवी म्हणून जोगेश्वरी देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। सुमारे 450 वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगडाच्या पायथ्याला असणाऱ्या आंबवडे इथल्या पोसोबांनी मुघलशाहीच्या त्रासानं त्रस्त होत आंबवडे सोडलं। ते फिरत खानापूर जवळ आले, त्या परिसरात विसावले। ते जिथं बसले होते त्याच परिसरात त्यांना जोगेश्वरी मातेची शिळा असल्याचा दृष्टांत झाला। देवी भक्तासाठी भक्ताच्या मागे आले। याच पोसोबांच्या नावानं पुढं गावाचं नाव पोसेवाडी पडलं। याच जोगेश्वरी देवीची यात्रा पोसेवाडीत दरवर्षी भरते। ही यात्रा 5 दिवस चालते। रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा पहिला दिवस असतो। नमस्कार। ग्रामदेवता श्री जोगेश्वरीची यात्रा 2024 आमच्या गावचे चेअरमन म्हणून सोमनाथ जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांची निवड झाल्यानंतर आम्ही यात्रेच्या नियोजनासाठी सुरुवात केली आहे। यावर्षी 30 तारखेला म्हणजे शनिवारी 30 मार्च 2024 रोजी सकाळी मानाची साडेचोळी झाल्यानंतर नंतर नवस फेडण्यासाठी जे येतात त्यांची साडेचोळी केली जाते। दुपारी 2 नंतर बैलगाडा मिरवणूक आपले पारंपरिक वाद्यासहित लेझीम खेळत मिरवणूक काढली जाते। त्यानंतर सासनकाठी नाचवत पालखीची मिरवणूक होते आणि संध्याकाळी त्याच दिवशी लतालंका यांचा तमाशाचे नियोजन केलेले आहे। दुसऱ्या दिवशी यात्रेचं स्वरूप असेल की सकाळी दुसरा तमाशाचा दुसरा खेळ होईल आणि दुपारी 2 ते 7:30 वाजेपर्यंत जंगी कुस्त्याचे भव्य मैदान होणार आहे। याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी मंजित खत्री यांची लढत, पहिली कुस्ती 3 लाखाची आहे, दुसरी 2 लाख, 3 नंबरची 1 लाख व 4 नंबरची 1 लाख अशी पोस्टरवरच्या 16 कुस्त्या होणार आहेत। तरी मी या खानापूर परिसर पंचक्रोशीतील पहलवानांना विनंती करतो किंवा आवाहन करतो की त्या यावर्षी आमचा आखाडा भव्य दिव्य असे होणार आहे, तर याचा सर्व पहलवानांनी फायदा घ्यावा। त्यानंतर संध्याकाळी यात्रेनिमित्त झंकार ऑर्केस्ट्राचं नियोजन केलेलं आहे। तर तिसऱ्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी देवीचे गोंधळ होणार आहेत। याचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील ज्या माहेरवासिनी असतात त्यांचे गोंधळ, कारण ती नवसाला पावणारी अशी तिची आख्यायिका आहे, त्यामुळे त्या दिवशी बहुतेक म्हणजे 200 ते 250 गोंधळ हे माहेरवासिनीचे असतात, म्हणजे पाहुण्यांचे असतात। गोंधळ सर्व शांततेत पार पडतात। आणि यात्रेचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये कोणीही राजकारण आणत नाही किंवा कुणाचाही वैयक्तिक मतभेद विसरून सर्व एकत्र येऊन यात्रा शांततेत पार पाडतात।
त्यानंतर चौथ्या दिवशी यात्रेचं स्वरूप असं असणार आहे की संध्याकाळी खास महिला आणि महिलांसाठी आयोजित केलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. अशी आमच्या ग्रामस्थानी भव्य दिव्य असं यात्रेचं स्वरूप बनवलेलं आहे. याचं एकच कारण आहे, कारण ही देवी ही नवसाला पावणारी आहे आणि जे बाहेरगावी आहे त्यांची म्हणजे देवीच्या प्रती असणारी निष्ठा यावरून लोकांनी भरभरून देणग्या दिलेल्या आहेत. आणि यात्रेमध्ये सुद्धा बाहेरून येणारे लोक यात्रेमध्ये सोने असेल, दागिने असतील आणि देणगी मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळं खरंच म्हणजे यात्रेला आता गेल्या वर्षीपासून भव्य दिव्य असं स्वरूप येत आहे. सुमारे 2000 लोकसंख्या असलेल्या पोसेवाडी या गावाचं मूळ सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आंबवडे इथं सापडतं. आंबवडे इथं महाशिवरात्रीला जोगेश्वरीची यात्रा भरते. या यात्रेसाठी आजही पोसेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जातात. तिथून आल्यावर महाशिवरात्रीला पोसेवाडी इथं सासनकाठी उभी केली जाते. रंगपंचमीला यात्रेची सुरुवात होते. पहिल्या दिवशी बैलगाडीतून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पालखी सोहळा सुरू होतो. मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यानंतर जोगेश्वरी देवी भाऊ सिद्धनाथाला भेटायला जाते. नाथाची भेट झाली की पालखी परत येते. रात्री तमाशाचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी सकाळीही तमाशाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर दुपारी 3 वाजता नुसत्यांचं भव्य मैदान संपन्न होतं. त्याच रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केला जातो. यात्रेच्या 3र्या दिवशी गावातल्या सर्व माहेरवाशिनी एकत्र येतात, देवीचा गोंधळ घालतात. 4र्या दिवशी नारळाचा प्रसाद केला जातो. 5 दिवस मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होते. नमस्कार. जोगेश्वरी यात्रा पोशिवाडी 2024 चेअरमन म्हणून सोमनाथ सदाशिव जाधव म्हणून माझी निवड झालेली आहे. यावर्षी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहेत, तरी सर्वांनी सहकार्य करावे एवढी विनंती करतो. नमस्कार. मी पोशेवाडीचं माझे सरपंच श्रीकांत जाधव. तशी आमच्या जोगेश्वरी मातेची आख्यायिका म्हणजे ह्या घाटमाथ्यावर ह्या पहिली यात्रा आमच्याच गावची असते आणि भरपूर प्रमाणात पहिली यात्रा असल्यामुळं लोकांना एक हे असते आणि नवसाला पावणारे असल्यामुळं भरपूर गर्दी होती आणि यात्रा तशी आमची दिवसेंदिवस म्हणजे वाढत चाललेली आहे. गेली 10-15 वर्षापासून प्रत्येक वर्षी नवीन नवीन कार्यक्रम. आता मागच्या वर्षीपासून आम्ही आता हा खेळ पैठणीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. त्याच्या अगोदरपासून सुद्धा म्हणजे भरपूर कार्यक्रम असतात आणि राजकारण वगैरे सगळं सोडून सगळं गाव एकत्र येऊन यात्रा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो सर्व मिळून सगळे पार पाडतात. कामानिमित्त बाहेर असणारे सर्व पोसेवाडीकर या जोगेश्वरीच्या यात्रेसाठी एकत्र येतात. राजकारण गट तट बाजूला ठेवून सगळे ग्रामस्थ एकत्र येतात. गुण्या गोविंदानं आणि मोठ्या आनंदानं यात्रा करतात. जोगेश्वरी मातेचा उत्सव दिमाखात साजरा करतात. ग्रामस्थांची जोगेश्वरी मातेवर अपार श्रद्धा आहे. जोगेश्वरी मातेची ही गावावर उदंड कृपा असल्याचं पोसेवाडीकर सांगतात. जोगेश्वरी माता नवसाला पावते. तिला भक्तिभावानं जे साथ घालतात त्यांचं मनोरथ ती पूर्ण करते. त्यामुळं जोगेश्वरी माता नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. गावच्या माहेरवाशिणींच्यावर तिची खास मर्जी असल्याचं ग्रामस्थ सांगतात. जोगेश्वरी माता त्यांच्यावर आपलं कृपाछत्र धरते. सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा पोशवडी गावची यात्रा भरवण्यात आली आहे. खरोखरच आज पोशवडी गावची यात्रा जी आहे हे खानापूर तालुक्यातील पहिली यात्रा असते आणि ह्या यात्रेमध्ये मला वाटतं की मग कोणत्याही वाड्याचं आता यावर्षी खोताच्या वाड्याला जो चेअरमनपदाचा मान मिळाला आहे तर मग खोताच्या वाड्याला असो किंवा चिंचच्या वाड्याला असो कोणत्याही वाड्याला असो आमच्या गावचं जे वैशिष्ट्य आहे एकीचं ब मिळतं फळ हे सर्वजण मिळून सर्व जे लोक ये बाहेर आहेत किंवा गावात आहेत ते सर्व अगदी मनापासून ह्या जोगाई देवीची जी यात्रा आहे मनापासून अगदी सर्व सहकार्य करत असतात आणि खरोखरच मोठ्या प्रमाणात अशी पहिलीच यात्रा पोशवडी गावची असल्यामुळं पंचक्रोशीतील सर्व भक्तगण येऊन त्याचा लाभ घेतात. मंदिर असं आहे हे शक्तिपीठामधलं एक मंदिर आहे आणि जसं कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी
किंवा जे शक्तिपीठामधलं तसं आमचं हे जोगाई मंदिर आहे, तरी सर्वांनी सर्व भाविकांनी आमच्या मंदिरामध्ये गावामध्ये येऊन दर्शन घ्यावे आणि आम्हाला यात्रेला सर्व सहकार्य करावे. पोसेवाडीच्या ग्रामस्थांनी जोगेश्वरी मातेचं अतिशय सुंदर आणि भव्य असं मंदिर गावात बांधलं आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही जोगेश्वरी मातेची यात्रा जोरदारपणे भरवली जाणार आहे. 30 मार्च पासून यात्रेची सुरुवात होतीये. यात्रेनिमित्त कुस्त्यांचं भव्य मैदान भरवलंय. पहिली कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची होणार आहे. या कुस्तीला 3 लाखांचं बक्षीस आहे. तमाशा, ऑर्केस्ट्रा, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ आणि जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद सर्वांनी घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीनं केलं आहे.